दूधगंगा नदीतून निपाणीला पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आमदार सौ शशिकला जुळे यांची माहिती. निपाणीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यास कटिबंध. सध्या लोकसंख्येचा विचार करता निपाणी शहराची लोकसंख्या पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीने वाढलेली आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करणे अवघड होत आहे. यासाठी निपाणीकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी जवाहर तलावला केवळ पाणी साठवण्यासाठी दूधगंगा नदीतून वेगळी पाईपलाईन निर्माण करण्याचा विचार केलेला असून याविषयी संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे आणि याचे प्रपोजल सरकारला देण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यात 25 ते 30 वर्ष निपाणीकरांना कोणत्याही प्रकारे पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही अशी माहिती आमदार सौ जोल्ले यांनी दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शहराला पाणी नियोजन नसल्याचा अफवा पसरवण्यात येत आहेत, मात्र आपणास या मतदारसंघाची मुलगी या नात्याने पाणी प्रश्नाची चांगली जाण आहे, त्यामुळे शहराला पाणी कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी आपण घेतली आहे. शहरवासियाने कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. शहराचा पाणी प्रश्न सोडण्यास आपण कटिबद्ध असून आपण जे बोलतो ते करून दाखवतो असे सांगितले. आणि हे सोडून देखील वेदगंगा आणि दूधगंगा दोन नद्या माझ्या निपाणी तालुक्यामध्ये येतात आणि दूधगंगापासून देखील दूधगंगामध्ये जे काही पाणी असते ते देखील निपाणीपर्यंत आणण्यासाठी आपल्या जवाहर तलावाला स्टोरेजसाठी जे काही लागणार आहे पाणी जवाहर तलावाला आणण्यासाठी दूधगंगाहून देखील पाईपलाईनचं आपण एस्टिमेट करायला लावलं आहे. दूधगंगाहून जवाहर तलावला पण पाईपलाईन करणार, त्याच्यात काय काय अजूनही म्हणजे पुढं 25 वर्षाचं 30 वर्षाचं निपाणीचं डेव्हलपमेंट दृष्टिकोनमध्ये ठेवून घेऊन ते देखील आपण नवीन एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे आणि ते 2 दिवसात एस्टिमेट करून दिलं की सरकार दरबारी ते कशा पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं मंजूर करून घ्यायचं ते आपण करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं देखील जे काही खासदार अण्णासाहेब जोल्ल्यांच्या माध्यमातून सेंट्रलकडून, कारण तिथं जलमंत्रालयच एक सेपरेट असल्यामुळं तिथून देखील आम्हाला इथं ॲडिशनल फंड आणायला लागलं तर तिथून देखील आपण आणायची व्यवस्था केलेली आहे. ओव्हरऑल आपल्या निपाणी तालुक्या निपाणी सिटीसाठी जे काही पाण्याचं 24/7 आणि प्लस जास्तीचं पाणी पुढच्या 40 वर्षाच्या दृष्टिकोनातून आपलं जवाहर तलावाचं शिल्ट गाळ काढण्याचं, त्याला कुठल्या पद्धतीनं स्टोरेज जास्त करायचं, गाळ कुठल्या पद्धतीनं काढायचं आणि नदीचं पाणी जास्तीत जास्त आपल्याकडं इथं कमी पुढं नये आणि ते आणि पाणी साठा करून ह्या निपाणीच्या जनतेला ते पाणी शुद्ध आणि चांगल्या पद्धतीनं पुरवठा करायचं, हे सगळं प्रॉपर प्लॅनिंग झालेलं आहे आणि येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये हे काम नक्कीच होणार आहे. ह्याला सगळे अधिकारी असू देत, आपले पदाधिकारी असू देत, आपले काउन्सिलर्स असू देत, सगळ्यांचं देखील ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि निपाणीच्या जनता बिंदास्त असावं, कारण मी जे बोलतोय ते करून दाखवलंय ते निपाणीच्या इतिहासामध्ये तुम्ही कधीच आणि बोलणार होत असेल तर होतंय म्हणून बोलतोय, नाही होत असेल तर नाही म्हणून बोलतोय. परंतु कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका, कुठल्याही ह्याला घाबरून जाऊ नका. तुमची मुलगी तुमच्यासाठी सदैव 24/7 उपस्थित राहणार आहे आणि राहिलेलं तुम्ही बघितलंय आणि ह्या निपाणीच्या इतिहासामध्ये जवाहर तलाव हे पाणी प्रश्न पुढच्या 50 वर्षांपर्यंत सुटावं हे दृष्टिकोनातून आपलं सगळं कामकाज सुरू आहे. सरकार दरबारी आपण हे सगळं मांडलेलं आहे आणि नक्कीच ते मंजूर करून आणून निपाणीच्या जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून होणार आहे. म्हणून आपण कोणीही त्याच्याबद्दल घाबरायचं नाही आहे किंवा शंका बाळगू नका आणि हे सगळं आपण करायला. यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी नगराध्यक्ष नीता बागडे, राजू गुंदेशा, नगरसेविका कावेरी मिरजे, रवी कदम, बंडा घोरपडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.